गोंदिया जिल्ह्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या तिन्ही पक्षाचे उमेदवार आपापले नशीब आजमवण्यासाठी मोठी कसरत करीत आहेत. त्यातच घरकुलांच्या समस्या, प्रपत्र ड मधील घोळ या सर्व समस्यांना घेऊन तिरोळा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करणारे तथा तालुका सरपंच महासंघाच्या माध्यमातून पुन्हा तिरोळा पंचायत समितीसमोर आंदोलन करणारे कवलेवाडा येथील सरपंच किरण कुमार पारधी हे कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे आहेत. लोकहितासाठी त्यांनी केलेले आंदोलन ही त्यांची जमेची बाजू असून कवलेवाडा जीप क्षेत्रातून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बघूया रिबेल बुलेटिनची एक विशेष रिपोर्ट. तिरोळा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने ग्राम कवलेवाडाचे सरपंच किरण कुमार पारधी यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर राहण्याची दाट शक्यता आहे. याचे कारण म्हणजे किरण कुमार पारधी यांनी प्रपत्र ड व घरकुलांच्या समस्या सोडविण्यासाठी तिरोळा पंचायत समितीसमोर केलेले आमरण उपोषण. सरपंच संघटनेच्या आंदोलनात लोकहितासाठी त्यांचा सक्रिय सहभाग. शिवाय यापूर्वीसुद्धा हे गड राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिलेले आहे. तसेच निवडून आल्यावर काय करायचे आहे याचा अजेंडासुद्धा त्यांनी आधीच तयार करून ठेवलेला आहे. यात घरकुल्यांच्या समस्या सोडविणे, शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे, 24 तास लाईटची व्यवस्था, निराधार श्रावणबाळ योजनांच्या गरजूंना लाभ मिळवून देणे, अपंग दिव्यांग आणि गरजूंना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे या बाबी कवलेवाडा जीप क्षेत्रात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा अजेंडा असल्यामुळे ते लोकप्रिय उमेदवार ठरले असून सध्या आघाडीवर आहेत.